देशात लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या त्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी भद्रकाली परिसरात पोलीस पथकाने मार्च केला आचारसंहितेचे पालन केले नाही तर कारवाईचा इशारा पोलिसांनी यातून दिला सोबतच नागरिकांना सुरक्षेची हमी दिली आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या सह पथकाने भद्रकाली परिसरात मार्च केला आचारसंहितेचे पालन करण्यासाठी नागरिकांना सूचना करण्यात आल्या पाच पेक्षा अधिक एकत्र असल्यांवर जमावबंदी कारवाई करण्यात येणार आहे रुटमार्चच्या माध्यमातून नागरिकांना यंत्रणेकडून आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या मोबाईलद्वारे आचारसंहितेचे नियम तोडले जाता की काय यावरही सायबर क्राईम विभागाची नजर असल्याचे पोलिसांनी सांगितले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक